सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. चांगलं जर सांगत असेल तर कुणी कुणाचंही ऐकायला हरकत नाही. तुळशीदाची आपल्या पत्नीचंही ऐकतात. चांगलं जर असेल तर नवऱ्यानं सुद्धा बायकोचं ऐकलं पाहिजे. कदाचित बायकोचं सुद्धा नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ना? आणि चांगलं जर असेल तर कधी कधी तुम्ही सुद्धा नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. मी कधी कधी म्हणतोय, रोजच ऐकत नाही असं तुम्ही. बरोबर आहे का नाही? कधी कधी म्हणतोय याचा अर्थ तुम्ही कधीच ऐकत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही कुठं ऐकताय मला नवऱ्याचं कुठं कोण ऐकते? अजिबात नाही महाराज. हा काही मोजक्या होऊन गेल्या बाया. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता याच्यात पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. बरोबर आहे ना? पतिव्रता हो, पतिव्रता पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. ज्ञानोबराय म्हणतात नवरा जसा सांगेल तसंच वागते तिला पतिव्रता म्हणतात. जरा सोपं करून बोलायचं झालं तर माऊलीने फार पुढं जाऊन सांगितलंय, ऐकावं लागेल तुम्हाला. तुम्ही बसलात, तुम्ही सगळ्या पतिव्रता आहात, म्हणून माझं ऐकावं लागेल तुम्हाला. आपला नवरा सोडून त्या बाईच्या मनामध्ये, मनात नाही स्वप्नात सुद्धा परपुरुष आला नाही पाहिजे तिला पतिव्रता म्हणतात. स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे. माऊली म्हणतात स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे. दुसऱ्या माणसाचा विचार आपल्या स्वप्नात सुद्धा आला नाही पाहिजे ना, तिला पतिव्रता असं म्हणत असतात. आपले पतिव्रता थोडीच आहे बा, आपली पतिव्रता आहे. बरोबर आहे ना? हा पतिव्रता आहे. नवऱ्यालाच तेवढं वाटतंय बास बस. आमची बायको महाराज काय सांगाव तुम्हाला, मी गेल्याशिवाय घास खात नाही बाबा, मी गेल्याशिवाय खात नाही, जेवत सुद्धा नाही. अरे बाबा तू यायच्या अगोदर तिनं 3 किलो बोटोळ्याचा भात खाल्लाय, तुला काय माहिती? बरोबर आहे का नाही? तुला माहितीच नाही तर काय आपल्याला काय माहिती? लक्षात घ्या, तुळशीदासजी रत्नावलीचा अर्थात आपल्या पत्नीचा ऐकतायत. चांगलं असेल म्हणून ऐकलं पाहिजे. आत्मदेव ब्राह्मणाची कथा भागवतामध्ये आपल्याला येते की आत्मदेव ब्राह्मण सुद्धा आपल्या मुलाचं ऐकतोय. गोकर्ण नामक मुलगा आत्मदेवाचा आहे, त्याचंही सुद्धा बस ऐकतोय की बाबा तुम्ही आता या संसारामध्ये राहू नका. आपण भागवतात ऐकलंय संसारामध्ये राहू नका, संसार दुःखमय आहे. आता तुम्ही धर्माचा विचार करा, आता तुम्ही नीतीचा विचार करा. गोकर्ण गीता म्हणताय त्याला, गोकर्ण सांगतोय. आणि गोकर्ण सांगितल्याच्या नंतर गोकर्णाच्या मधलं सुद्धा बाप सुद्धा ऐकतोय. चांगलं जर सांगत असेल, आपला मुलगा जर असेल तर त्याचंही ऐकलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. चांगलं जर असेल आणि शेजारी जर आपण शेजारची बाई जर आपल्याला सांगत असेल आणि ती जर चांगलं सांगत असेल तर तिचं आपण ऐकलं पाहिजे. मग ती काही वाईट शेजारी शक्यतो चांगलं सांगत नाही ती गोष्ट सोडून द्या. पण जर सांगतच असतील ना एखादी शेजाऱ्याची बाई जर चांगलं सांगत असेल तर ती चांगलं जर असेल तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे. रत्नावलीचं तुळशीदासजी ऐकतात आणि आता तुळशीदासजी रामकथा लिहिण्याचा विचार करतायत. प्रपंचावर पाणी फिरवतात आणि आता तुळशीदासजी रामकथा लिहायला सुरुवात करतात. आणि रामकथा लिहायला सुरुवात केल्याच्या नंतर तुळशीदासजी आता रामायणाला सुरुवात करतात. तुळशीदासजीला विचारलं जात आहे की तुळशीदासजी हे रामायण तुम्ही लिहिताय, हे रामायण लिहित असताना अर्थात कुठलाही ग्रंथ लिहित असताना, ग्रंथात लिहित असताना नमन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. बरोबर आहे ना? नमन करण्याची. माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरी लिहितात, पण ज्ञानेश्वरी लिहित असताना सुद्धा ज्ञानोबाराय नमन करतायत. बस नाथ बाबा सुद्धा रामायण लिहितायत आणि रामायण लिहित असताना नाथ बाबा सुद्धा नमनाचा विचार करतायत. नमन करणं अत्यंत गरजेचं आहे. पण तुळशीदासजी नमन करतायत. तुळशीदासजी पहिला शब्द वापरतायत, वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपी मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायकम. असं लिहितायत वर्णानामर्थ संगानाम. ज्या वेळेला तुळशीदासजी वर्णन करताय, ज्या वेळेला नमन करतायत, नमन करत असताना सुरुवातीला बस गणरायाला वंदन करण्याची पद्धती आपल्याकडे आहे. कुठलंही कार्य असू द्या, कार्य जर निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल तर गणपती बाप्पाला नवस करणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात गणपती बाप्पाला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याकडे गणपतीला प्रार्थना करण्याची पद्धत आहे. लग्नाची जरी पत्रिका छापायची असली तरी श्री गणेशाय नमः असं लिहिल्याशिवाय सुरू होत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 पत्रिका छापायच्यात आणि ते येणारच आहेत. पहिली पत्रिका आपल्यास कळवण्यात अत्यंत आनंद होतो की आमच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहो. आणि
नाईलाजाने एक पत्रिका लिहावी लागते. आपणा सांगण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या वडिलाच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं. लक्षात येते माझं बोलणं? याचा अर्थ एक आहे की जीवन जीवन म्हणजे काय आहे सांगा. जन्म आणि मृत्यू या दोन्हीचं मधलं जे अंतर आहे ना त्याला जीवन म्हणतात. नाही तर एक दिवस जन्मायचं आहे आणि ज्याचा जन्माचा सोहळा झालेला आहे त्याचा मृत्यूचा सोहळा हा ठरलेलाच आहे. मग उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवे किती. जन्म झाला की मरण हे ठरलेलं आहे. मग कुणी कसा जरी असला तरी त्याला मरावं लागणार ही गोष्ट मात्र निश्चित आहे. मग तुम्ही असू द्या, मी असू द्या, अरे किती गेले कोट्यानुकोटी असे अनेक जण मेले, फक्त एवढंच आहे. आज माझा नंबर आहे, उद्या तुमचा नंबर आहे, परवा कुणाचा तरी नंबर आहे. नंबर प्रत्येकाचा येणारच का नाही येणार सांगा? नंबर येणार नाही. असंच आम्ही एकदा कथेमध्ये सांगितलं, या गावातले सगळे लोक मरणार आहेत. म्हटलं सगळे लोक मरणार आहेत. असं सांगितल्याबरोबर एक बाई मोठमोठ्याने हसायला लागली. म्हणलं काव मावशी, जगातले सगळे लोक मरणार म्हटल्याच्या नंतर सगळे लोक रडायला लागले, तुम्ही का हसताय? म्हणे महाराज मी या गावची थोडीच आहे, मी खामगावची आहे. म्हणे महाराज मी लक्षात आलं पूर्ण, मी काय तपोवनची थोडीच आहे, मी खामगावची. म्हणे तुम्ही या गावातले सांगितले. अरे बाबा या गावातले नाही, एक गाव याचा अर्थ हे जग हे एक गाव आहे. ये साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. याचा अर्थ असा आहे की जन्म झाला की मरावं लागणार हे मात्र निश्चित आहे. तुलसीदासजी आपल्या पत्नीचं ऐकतात आणि रामायण लिहायला सुरुवात करतात. तुलसीदासजी रामायणाची सुरुवात वर्ण शब्दानं करतायत. वर्ण बरोबर आहे का नाही? वर्ण आणि राम तुलसीदासजी याचा शेवट करत असताना मानव शब्दाने करतात. याचा अर्थ होतो वर्ण मानव असा अर्थ केला जातो. याचा अर्थ असा आहे की रामायणाचा अधिकार कोणत्याही जातीतल्या माणसाला आहे, परमार्थाचा अधिकार कुठल्याही जातीतल्या माणसाला आहे. अरे कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या, कुठल्याही जातीचा माणूस असू द्या, त्याला परमार्थ करण्याचा अधिकार आहे. तू का म्हणे नाही? जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जातीपातीचा विचार नाही. परमार्थामध्ये येत असताना कुणी या कसे या, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. करावा विचार नळगे चिंता कोणाशी. या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर इथं प्रत्येकाला अधिकार आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मग कलियुगी उद्धार हरीच्या नामे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कोण कुणाला अधिकार नाही. खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चुका मेळा. प्रत्येक जातीतल्या माणसाला या ठिकाणी अधिकार आहे. कुठल्याही जातीतला असू द्या, कबीर मुमीन लतीफा मुसलमान, सेना नाही जान विष्णू भक्त. बरोबर आहे का नाही? प्रत्येक जातीतला असू द्या, प्रत्येक. अरे माळ्याच्या जातीमध्ये सुद्धा संत सावता महाराज जन्माला आले आणि त्यांना सुद्धा म्हणावं लागलं की आमची माळियाची जात शेत लावू बागायत. त्यांनी तर महाराज कांद्यामध्ये सुद्धा देव बघितला, मुळ्यामध्ये सुद्धा देव बघितला. म्हणून तर सावता महाराजांना म्हणावं लागतंय, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, अवगी मिठाई माझी, अवगी मिठाई माझी, अवगी मिठाई माझी, अवगी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवगी मिठाई माझी, अवगी मिठाई माझी. म्हणून वर्ण शब्दानं सुरुवात करतायत तुलसीदासजी आणि मानव शब्दानं थांबतायत, त्याला वर्ण मानव असं म्हणतात. दुसऱ्या श्लोकामध्ये भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. भगवान तुलसीदासजी या श्लोक दुसऱ्या श्लोकामध्ये सरस्वतीला वंदना करतायत, सरस्वतीला वंदना करतायत. आणि तुलसीदासजी महाराज की विनायकाला सुद्धा वंदना करतायत. कशासाठी? सरस्वतीला वंदना का करतात? कारण सरस्वती ही वाणीची देवता आहे.
आणि विनायक ही ज्ञानाची देवता आहे. मला ज्ञानाचीही गरज आहे आणि मला वाणीचीही गरज आहे. बरोबर आहे ना महाराज? तुम्हाला ज्ञानाची गरज कशासाठी आहे? त्याला म्हणतात की माझा स्वतःचा उद्धार व्हावा याकरता मला ज्ञानाची गरज आहे. ऐकताय आपण सगळेजण, तुम्हाला स्वतःचा उद्धार जर व्हावा असं वाटत असेल ना, तर तुम्ही स्वतः ज्ञानी असणं अत्यंत गरजेचं आहे ना. मी विचारतो तुम्हाला, कथा झाल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्याच्या पायानं चालू शकता का? दुसऱ्याच्या चपलानं चालू शकता? सकाळी गंध लावतेत आणि रोज संध्याकाळी नवीन चप्पल आणतात कीर्तनावरून, त्याच्या गंधावर जाऊच नका. गंध लावणारी माणसं चांगलीच असतात असं कुणी सांगितलंय? माळ घातणारी माणसं कदाचित सगळेच चांगली असतात असं कुणी सांगितलंय तुम्हाला? माझ्याकडे लक्ष द्या, आपला विषय एवढाच आहे, आपला मुद्दा एवढाच आहे की वाणीचीही गरज आहे आणि ज्ञानाची गरज आहे. वाणीची का गरज आहे? लोकांचा समाजाचा उद्धार झाला पाहिजे ना, म्हणून वाणी चांगली असणं गरजेचं आहे. एक वर्ग या समाजामध्ये असा आहे, या लोकांची वाणी खूप चांगली आहे पण त्याच्या बुडाशी ज्ञान नाही. वाणी खूप चांगली आहे, ही हिरो लोक खूप छान बोलतायत, बरोबर आहे ना? टीव्हीवर वगैरे असे मस्त बोलतायत ही हिरो लोक, यांची वाणी खूप चांगली आहे पण यांच्या वाणीच्या शेजारी ज्ञान नाही ना, म्हणून त्यांचा उद्धार होत नाही ना. बऱ्याचदा ज्ञानेश्वरीमध्ये किती अध्याय आहेत हे जर आपल्याला विचारलं तर सांगता येणार नाही. बरोबर आहे ना? सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन, तालुका परळी, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.